हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मार्केटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा स्पेशल व्हिडिओ या आरटीएमएनच्या अपडेटसाठी, पीएचडी एंट्रन्स टेस्ट पेट एक्झाम 2023 साठी ॲडमिट कार्ड अपडेट मी तुम्हाला आज देणार आहे. म्हणजे एक्झाम जी आहे ती 21 आणि 22 नोव्हेंबरला होणार आहे हे आपण आधीच बघितलं होतं. म्हणजे दिवाळीनंतर ही एक्झाम लगेच होणार आहे हे आपल्याला माहीत होतं. तर त्याचं ॲडमिट कार्ड कधी येईल याच्याबद्दल सगळ्यांना शंका होती. ती फायनली ॲडमिट कार्डचं अपडेट आज आलेलं आहे. त्यांनी मेल थ्रू स्टुडंट्सला सांगितलेलं आहे की ॲडमिट कार्ड अपडेट म्हणजे अवेलेबल झालेले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या लॉग इनमधून. सो आय विल टेल यू हाऊ टू डाउनलोड द हॉल तिकीट. इथे पूर्ण प्रोसिजरसाठी तुम्हाला इथे लॉग इन आय डी आणि पासवर्ड लागणार आहे. सो मी जस्ट सांगेल की तुम्हाला काय काय प्रोसेस करायचं आहे, जस्ट नीट लक्षपूर्वक तुम्ही ऐकाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सापडेल. ठीक आहे, ही आहे आरटीएमएनची आपली वेबसाईट. वेबसाईटवरती गेल्यावर स्टुडंट कॉर्नरमध्ये गेल्यावर, पी एच डी सेलवर गेल्यावर, पी एच डी पोर्टलवर गेल्यावरती तुम्हाला हे पेज ओपन दिसणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या सिलॅबस रजिस्ट्रेशनबद्दलचे सगळ्या लिस्ट सुपरवायझरची सगळी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या टेबलवरती मिळते. तर या ह्याच्यावरती आपण जसं सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना यूजर नेम, इथे यूजर नेम आणि ईमेल टाकून तुमचा एक आय डी क्रिएट केला होता, प्रोफाईल तयार केलं होतं. तर त्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर अशीच विंडो ओपन होईल, ज्यामध्ये लेफ्ट साईडला मेनूच्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळेल की हॉल तिकीट डाउनलोड करायचं आणि हॉल तिकीट अवेलेबल झाले की नाही याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यावरती इन्फॉर्मेशन दिसेल. ठीक आहे, तर काही जणांना जर हॉल तिकीट अवेलेबल झाले नसतील तर त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की टेन्शन घेऊ नका. जर तुमचं हॉल तिकीट अवेलेबल झालं नसेल तर मे बी तुमची एक्झाम 21/22 असेल, त्यामुळे तुमचं हॉल तिकीट नेक्स्ट डे म्हणजे उद्या किंवा मंडेला सुद्धा रिलीज होऊ शकतं. तर त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही की माझ्या आय डीमध्ये किंवा माझ्या प्रोफाईलमध्ये हॉल तिकीट दिसत नाही आहे. ठीक आहे, जसं की यू जी सी नेटचं किंवा नेट एक्झामचं हॉल तिकीट जसं बॅचेसमध्ये मिळतं तसंच या एक्झामचं सुद्धा मिळू शकतं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आज नाही झालं डाउनलोड किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये अवेलेबल नसेल हॉल तिकीट तर तुम्ही मंडेपर्यंत उद्यापर्यंत वाट बघा, देन युनिव्हर्सिटीला ट्राय करा कॉल करायचा, नाही तर मंडेपर्यंत नक्की येईल. मोस्ट आता तुम्ही शक्यतो बघा जी लिस्ट होती की ज्या स्टुडंट्सचा त्यांच्याकडे डेटा मिळाला नाही आहे किंवा त्यांचं ॲडमिशन झालेलं नाही आहे, त्यांनी फक्त काळजी घ्यायचं. त्या लिस्टमध्ये त्यांनी जर त्यांचं नाव आलं असेल तर मे बी त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल, तर त्यांच्यासाठी हे हॉल तिकीट जे आहे ते कदाचित आलेलं नसेल, अवेलेबल नसेल, कारण त्यांचा फॉर्म अपूर्ण असल्यामुळे. ठीक आहे, तर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आहे, हॉल तिकीट अजून आलेलं नाही आहे, 20 तारखेपर्यंत पण तुमचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे, तर तुमचा फॉर्मचा काहीतरी इश्यू झाला मग तुम्ही कॉल करून युनिव्हर्सिटीमध्ये किंवा स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन जाणं शक्य असेल तर तिकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. पण ज्यांची 21 एक्झाम आहे त्यांचे ऑलमोस्ट सगळ्यांचे हॉल तिकीट आलेले आहे. ठीक आहे, त्याच्यावर टाईम वगैरे दिला असेल तर सो असं एक एक्झाम्पल आपल्याला हॉल तिकीट येथे दाखवता येणार नाही किंवा कारण त्याच्यामध्ये त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन पूर्ण असते तर ते हॉल तिकीट आपण डेमो म्हणून तो दाखवू शकत नाही. तर पण शक्यतो इथे युजर नेम पासवर्ड टाकल्यावर जो आपली विंडो ओपन होते, जो प्रोफाईल ओपन होतो, त्याच्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल. तिथून डायरेक्टली तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मेल येतो, त्याच्यामध्ये तुमचा युजर आय डी सेव असणार आहे, तो तुमचा युजर आय डी असणार आहे. जर पासवर्ड आठवत असेल तर ठीक, किंवा फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही परत एकदा प्रोफाईलमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, सो या एक्झामचा एक पॅटर्न आहे 100 मार्क्ससाठी 50-50 क्वेश्चनसाठी सेक्शन ए सेक्शन बी असणार आहे, ज्यामध्ये फर्स्ट पार्ट जो असणार आहे तो असणार आहे तुमचा रिसर्च मेथड आणि जनरल ॲप्टिट्यूड 50 मार्क्ससाठी 50 क्वेश्चन्स. सेकंड पार्टमध्ये 50 क्वेश्चन्स फॉर तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिकचे असणार आहे आणि अशा पद्धतीने हे मार्कांचं बायफर्गेशन केलेलं आहे. दोघांसाठी 1.5 तासाचा वेळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रिपेअर करायचं आहे. तर या प्रिपरेशनमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो आणखीनही, म्हणजे 21 तारखेला एक्झाम आहे तरी देखील आम्ही कशी हेल्प करू शकतो तर आम्ही घेऊन आलो आहोत एक क्विक रिव्हिजन कोर्स. ठीक आहे, रिसर्च मेथॉलॉजीवरती, ज्यामध्ये तुम्हाला मिळतील मॉक टेस्ट, शॉर्ट नोट्स, ज्या शॉर्ट नोट्स तुम्हाला हेल्प करू शकतात. ते संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स म्हटलेला आहे पण त्या शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळतील, ज्या तुम्ही 2 दिवसात देखील वाचून एकदम रिसर्च मेथॉलॉजी क्लिअरली समजून घेऊ शकता. व्हिडिओ लेक्चर्स आहेत, जर तुम्हाला बघायला वेळ मिळाला तुम्ही बघू शकता, अदरवाइज यू कॅन स्किप दिस व्हिडिओज. बट हे जे 1500 MCQ PDF आहे, ज्याच्या म्हणजे तुमच्या एकदा डोळ्याकडून गेलेले क्वेश्चन्स असणार आहेत, तेच जर एक्झाममध्ये आले तर तुम्ही नक्कीच त्याचे मार्क्स हातातून घालवू शकणार नाहीत, अशा पद्धतीचे हे PDF आहे जे स्पेशली डिझाईन केले तुम्हाला कमीत कमी वेळेत वाचण्यासाठी. सो या क्विक रिव्हिजन कोर्सची फीस आहे 699 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच आपला नाव नोंदवून
कोर्सला परचेस करून आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. 2 ते 3 दिवस आहेत आणखीन तुमच्याकडे सॅटरडे संडे मंडेपर्यंत 3 दिवस आहेत. 3 दिवसात तुम्ही प्रिपेअर करू शकता फर्स्ट पार्टसाठी. होपफुली सेकंड पार्ट तुमचा व्यवस्थित झालेला असणार आहे. ठीक आहे. सो यामध्ये मी सांगितलेलं आहे की हॉल तिकीट तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे, ज्यांचं हॉल तिकीट आलं नाही आहे त्यांनी टेन्शन का घ्यायचं नाही आहे, आणि ज्यांचं आलेलं आहे त्यांनी व्यवस्थित प्रिपरेशनमध्ये राहायचं आहे कारण 21 ला तुमची एक्झाम आहे. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट ज्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे त्यांच्यासाठी, आणि बस गुड, एक्झाममध्ये छान काम करा. ऑल द बेस्ट.